समस्त मराठी मनाचे दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या अभिमानाचे प्रतीक आहे. 350 वर्ष उलटली, परंतु आपल्या राजाबद्दल जराही प्रेम कमी झाले नाही. शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर दिंडोरी येथील शौर्य जाधव या 3 वर्षाच्या बालकानं शिवशंभू राजेंचा पोवाडा तसेच शौर्य गाथा ग्रहण केल्या आहेत. जाधव दाम्पत्याने आपल्या मुलाला पोवाडे शिवाजी महाराजांच्या शौर्य कथा शिकवल्यात. शौर्य रोशन स्नेहा जाधव यांनी शिवाजी महाराजांच्या कणखर बोलीत रोमांचित करणारा प्रतापगडचा इतिहास पोवाड्यातून अवघ्या 4 मिनिटात सांगितला आहे. लहानग्या शौर्याच्या या कवन रूपी इतिहासाला शिवप्रेमीही प्रतिसाद देत असतात. मनोहर गायकवाड, दिशा न्यूज, नाशिक.